नाशिक शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. पण दुर्दैवाची बाब म्हणजे शिवजयंती उत्सव साजरा करणाऱ्या शिवभक्तांनी आपल्या तोंडाला मास्क लावलेला नव्हता आणि त्याचबरोबर सामाजिक अंतरांचं पालन देखील कुठलाच शिवभक्त करत नसल्याचं स्पष्ट झालंय. याबाबत अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील बेलदार यांनी. नमस्कार, जागर जनस्थानमध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो. नाशिक शहरामध्ये आज मोठ्या उत्साहाने शिवजयंती उत्सव साजरा केला जातो आहे. आज आपण नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अशोक स्तंभ या ठिकाणी आहोत. आपण बघू शकता माझ्या पाठीमागं कशा पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. या ठिकाणी शिवजयंतीच्या ठिकाणी बरेच शिवसैनिक आपल्या तोंडाला मास्क लावताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या होणाऱ्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्याचप्रमाणे आज नाशिक शहराचे आयुक्त गमेसाहेब यांनासुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती काही दिवसांपूर्वी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरजजी मांढरे यांनी जमावबंदी आदेश लागू केला होता. असा एक ना अनेक कारणांमुळे नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस होणारी कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये होणारी वाढ चिंतेचा विषय बनला आहे. जर आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी या शिवसैनिकांना मास्क लावण्यासाठी नक्कीच सांगितलं असतं. परंतु नाशिकरांना कुठेतरी कोरोनाचा विसर पडताना दिसून येत आहे. त्याचबरोबर जर उद्या नाशिक शहरामध्ये म्हणा किंवा येत्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये संख्येमध्ये जर वाढ झाली तर यामध्ये नवल वाटायला नको. जागर जनसाठी सुनील बेलदार, नाशिक.